वेल स्ट्रक्चर्ड क्वेश्चन पेपर होता आजचा. बेसिकली त्या मानाने पाहायला गेलं तर सरप्राइजेस खूप कमी होते या क्वेश्चन पेपरमध्ये. सगळा प्रॉपर सिलेबसवरती किंवा आपण स्टेट बोर्ड्स NCERTs बेसिक पुस्तकं तुम्ही जी वाचली असतील त्यातूनच उत्तरं येतील अशी प्रश्नपत्रिका होती. प्रश्नपत्रिकेचं ढोबळमानाने आपण स्वरूप पाहिलं GSचं तर डिव्हिडेशन कसं असतं, सर्वात जास्त हायली वेटेज कशाला असतं, सायन्स. 20-25 पर्यंतसुद्धा संख्या जाते. जर रिलेटेड करंट अफेअर्स आले तर मग ते 30 पर्यंतसुद्धा संख्या जाऊ शकते. त्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज पॉलिटी, राज्यशास्त्र, ज्याच्यावरती 16 ते 17-18 पर्यंतसुद्धा प्रश्न जातात आणि त्या प्रश्नांमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. सर्वांना मिळतात, जे क्लिअर करतात त्यांना मॅक्झिमम प्रश्नांचे उत्तर पॉलिटीमध्ये स्कोअर होत असतो. त्यामुळे पॉलिटीचा एकही प्रश्न चुकणार नाही याची खबरदारी घ्यायची. जास्त थोडासा वेळ बाकी आहे आणि कोणत्या विषयाला देऊ असा जर प्रश्न तुम्हाला पडला तर तो पॉलिटीला द्यायचा. सायन्स, पॉलिटी, त्यानंतर ज्योग्राफी हा सुद्धा आउट ऑफ मार्क्स देणारा प्रश्न विषय आहे. ज्योग्राफी, फिजिकल ज्योग्राफी खास करून. प्रिलिम्सला आता 2 ते 3 प्रश्न हे मॅपवरती येतात, वर्ल्ड मॅप, महाराष्ट्राचा मॅप, भारताचा मॅप. त्यामुळे मॅप रिडिंगसुद्धा व्यवस्थित करायचा. ॲटलास असेल ऑक्सफर्डचा, ओरिएंट ब्लॅक स्वॅनचा, जो कोणता ॲटलास असेल तो ॲटलास व्यवस्थित वाचायचा. सगळे माउंटन्स, माउंटन रेंजेस, इम्पॉर्टंट रिव्हर्स, लेक्स कोणत्या देशामध्ये आहेत हे सगळं व्यवस्थित करायचं मॅप रिडिंग ज्योग्राफीसाठी. त्यानंतरचा टॉपिक आहे एन्व्हायरमेंट, जो की ज्योग्राफीसोबत कंबाईन पण होतो आणि सेपरेट पण येऊ शकतो. एन्व्हायरमेंटवरती हम खास 5 प्रश्न असतात आणि त्या 5 पैकी 2 प्रश्न हे बेसिक एन्व्हायरमेंटवरती असतात. इकोसिस्टीम म्हणजे काय, इकोलॉजी म्हणजे काय, सजीवांचे वर्गीकरण, अशा गोष्टींवरती असतात. आणि 3 प्रश्न हे एन्व्हायरमेंट रिलेटेड ॲक्ट्स, कॉन्फरन्सेस, प्रोटोकॉल्स यांच्याशी संबंधित असतात, की पर्यावरणाचा कायदा कधी आला, क्योटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, COP, CMP हे काय गोष्टी आहेत, कार्बन डेटिंग किंवा कार्बन इमिशन्स त्याच्याशी संबंधित गोष्टी, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, पॅरिस कॉन्फरन्स, वेगवेगळ्या कॉन्फरन्स झाल्या, ह्याच्यावरती 3 प्रश्न असतात. त्यामुळे ते एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न, ज्योग्राफीचे प्रश्न, पॉलिटी, सायन्स हे 4 विषय व्यवस्थित केले की आपला GS एकदम सॉलिड बनतो. त्यानंतरचे जे विषय आहेत ते प्रोबॅबिलिटीवरती डिपेंड आहेत, की तुमचा त्या विषयाचा किती गाढा अभ्यास आहे त्याच्यावरती त्याचे किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतील त्याच्यावर डिपेंड असतं. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्सचे काही बेसिक टॉपिक्स आहेत जसं की पंचवार्षिक योजना, पॉवर्टी, GDP, GNP, बेसिक कन्सेप्ट्स, इन्फ्लेशनशी संबंधित आणि WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी संबंधित. ह्या सगळ्या गोष्टी केल्या की कमीत कमी 4-5 प्रश्नांची उत्तरं येतात आपल्याला. मग लोकसंख्येचे थोडेफार घटक करायचे, महाराष्ट्राची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या आणि जिल्हावाईज महाराष्ट्रातली लोकसंख्या, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर त्याच्यावरती 2 ते 1-2 प्रश्न तर असतातच हमखास, त्यामुळे ते प्रश्न होऊन जातात. इथून पुढचे सगळे प्रश्न आपल्याला एक एक वेचावे लागतात, इकॉनॉमिक्सचे, करंट अफेअर्सचे, त्याचबरोबर हिस्ट्रीचे तर लिटरली सगळेच प्रश्न वेचून काढावे लागतात. असं एक गठ्ठा एखादा टॉपिक केला आणि त्याच्यावरचे 5 ते 6 प्रश्नांची उत्तर आला असं होत नाही. हिस्ट्रीमध्ये प्रत्येक एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न असे तिन्ही हिस्ट्री, त्याचबरोबर महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्राचा वेगळा इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तेव्हा हिस्ट्री, इकॉनॉमिक्स यांचा स्कोर यायला लागतो. आणि सर्वात काय म्हणू आपण, सोपा टॉपिक ज्याला कोणतेही पुस्तकं मोठमोठे वाचायची गरज नाही, तो टॉपिक म्हणजे करंट अफेअर्स, चालू घडामोडी. कोणतं विशिष्ट ज्ञान असण्याची गरज नाही आहे. रोज रेग्युलर तुम्ही न्यूजपेपर वाचतच असाल, मॅगझिन वाचत असाल, परत आता एक्झामच्या जवळजवळ आले की 3-3 महिन्याचे छोटे छोटे बुकलेट्स येतात वेगवेगळ्या ऑथर्सचे. कोणत्याही 2 ऑथर्सचे घ्या, ते 2 ऑथर्स वाचले म्हणजे कोणताही एखादा पॉईंट आपला राहिला नाही पाहिजे, सगळे पॉईंट्स कव्हर झाले पाहिजेत. करंट अफेअर्स व्यवस्थित करायचे, त्याच्यावर 15 ते 16 प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात करंट अफेअर्समध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही जर GSमध्ये व्यवस्थित केलं तर फर्स्ट शुअर शॉट येणारे 50 ते 60 प्रश्न पाहिजेत आपले, 50 ते 60 हे बरोबरच आहेत उत्तर. त्यानंतरचे 20 प्रश्न आपण थोडंसं कन्फ्युजनमध्ये असताना सोडवलेले उत्तरं असले तरी हरकत नाही, म्हणजे ते प्रश्न चुकले तरी आपल्याला तिकडे एक क्वेश्चनिंग आहे किंवा टॉलरन्स आहे की जो आपल्याला नुकसान करणार नाही, झाला तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही. आणि त्यानंतरचे जे 10 प्रश्न असतील ते आपण रिस्क घेऊन सोडवायचे, कारण तेवढी रिस्क तर घ्यावीच लागेल कट ऑफ क्रॉस करायचा असेल तर. आणि नेहमी कट ऑफ हा तो पेपर कसा आहे त्याच्यावरती ठरत असतो, त्यामुळे कट ऑफ अगोदरच सांगता येत नसतो की ह्या परीक्षेचा किती जाईल. ओके, लेट्स स्टार्ट. Question number 1, खालीलपैकी पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती मिळवण्यासाठी उपयोगी पडणारी अप्रत्यक्ष साधने कोणती? इनडायरेक्ट रिसोर्सेस टू आयडेंटिफाय द इंटेरियर ऑफ द अर्थ. कोणकोणती आहेत? 2 प्रमुख आहेत, वोल्कॅनो आणि अर्थक्वेक. अर्थक्वेकद्वारे जो मटेरियल येतो ते मायनिंग, वोल्कॅनो इरप्शन अँड मायनिंग, दीज आर द 2 इम्पॉर्टंट सोर्सेस विच गिव्ज अस इंटेरियर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे
हे मटेरियल बाहेर केव्हा येईल ह्या दोनच गोष्टींच्या वेळेस येईल त्याच्यावरून कळते. आणि काय असू शकतं याचं प्रेडिक्शन आपण काही वेगवेगळ्या टेक्निक्सनी लावतो. मग त्या टेक्निक्स कोणत्या आहेत? तर उल्कापात, मिटिरियर्स. मिटिरियर्स कशामुळे आपण आपल्याला सांगू शकतात की पृथ्वीच्या आत काय आहे? तर मिटिरियर हा असतो दुसऱ्या ग्रहावरचा. संपूर्ण जग किंवा संपूर्ण विश्व हे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वस्तूंचं बनलेलं आहे. पृथ्वीच्या बाजूला असणारी वस्तू, तिचा एखादा तुकडा आपल्या पृथ्वीवरती येऊन पडतो म्हणजे ती वस्तू ज्या गोष्टीपासून बनली असेल, कदाचित पृथ्वीसुद्धा तशाच गोष्टीपासून बनलेली असू शकते. म्हणून मिटिरियर्स आर द इनडायरेक्ट सोर्स. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, जी की आतमध्ये काहीतरी मॅग्नेटिक असेल त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ग्रॅव्हिटेशन फील्ड तयार होते आहे. त्याचबरोबर सिस्मिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे अर्थक्वेकशी संबंधित ॲक्टिव्हिटीज आणि ॲनालिसिस ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. सिस्मिक ॲक्टिव्हिटीजमध्ये कसं, कोण्या ठिकाणी जास्त अर्थक्वेक होतो, कोण्या ठिकाणी कमी होतो. ज्या ठिकाणी जास्त होतो याचा अर्थ त्या ठिकाणी लावा चेंबर्स आहेत किंवा तिथे फॉल्ट लाईन्स आहेत, याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की आतमध्ये कोणकोणते घटक आहेत. सो याचं उत्तर आहे 2, सेकंड ऑप्शन, अ बट ड. क्वेश्चन नंबर 2, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. कोरिओलिस फोर्स, कोरिओलिस फोर्स हे इक्वेटरवरती 0 असतं आणि पोलवरती हायेस्ट असतं. याचाच अर्थ कोरिओलिस फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द लॅटिट्यूड अँगल, अँगल ऑफ लॅटिट्यूड. येते लक्षामध्ये, लॅटिट्यूडचा अँगल कसा ठरतो? अँगल ऑफ लॅटिट्यूड, दिस इज इक्वेटर. ओके, आता ह्याचा मी क्रॉस सेक्शन काढतो. इथून पृथ्वीला कट केलं, दिस इज क्रॉस सेक्शन, दिस इज सेंटर ऑफ द अर्थ, दिस इज इक्वेटर. इथून इक्वेटर गेलेलं आहे. आता ह्या सेंटर ऑफ द अर्थपासून पोलचा डिस्टन्स, अँगल किती असणार आहे पोलचा? 90 डिग्री. दिसतंय सर्वांना? हा अँगल आहे 90 डिग्री, हा अँगल आहे 0 डिग्री. इथून जाणार 10, 20, 30, 40, 50, 60 असं करत 90 पर्यंत. सो धिस अँगल इज लॅटिट्यूडनल अँगल. म्हणून मग आपण त्याला म्हणतो की 20 डिग्री नॉर्थ 10 डिग्री नॉर्थ 20. मग तसंच खाली गेलं की साऊथ, असा लॅटिट्यूडचा अँगल असतो. म्हणजेच कोरिओलिस फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू अँगल ऑफ लॅटिट्यूड. सो त्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, अ ब दोन्ही विधाने योग्य आहेत. योग्य जोड्या लावा. 11th NCERT फंडामेंटल्स ऑफ फिजिकल ज्योग्राफी हे पुस्तक खूप कंपल्सरी आहे, वारंवार वाचायचं. 2, 3, 4 वेळेस जेवढे वाचाल तेवढं प्रोडक्टिव्ह होतं, तेवढे मार्क्स येऊन जातात. सरळ सरळ 4 प्रकारच्या थेरीज आहेत. अल्फ्रेड वेजनर यांची थेरी, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. आता ह्या 4 थेरीज काय आहेत? प्लेट टेक्टॉनिक्स थेरी, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी, याचा अंत प्लेट टेक्टॉनिक्स थेरी. काय सांगते प्लेट टेक्टॉनिक्स थेरी? की दोन पृथ्वी ही सबंध पृथ्वी ही 7 प्रकारच्या प्लेट्स, मेजर प्लेट्स आणि 5 प्रकारच्या मायनर प्लेट्स यांनी मिळून बनवलेली आहे. त्या प्लेट्स सतत एकमेकाकडे मूव्ह करत असतात, सरकत असतात. सरकताना त्या ज्यावेळेस एकमेकावर आदळतात त्यावेळेस तिथे एक फॉल्ट लाईन तयार होते किंवा माउंटन्स तयार होतात आणि तिथे भूकंप वगैरे, ज्वालामुखी अशा गोष्टी घडतात. ही झाली प्लेट टेक्टॉनिक्स थेरी. त्यानंतर दुसरी थेरी आहे सी फ्लोअर स्प्रेडिंग. पृथ्वीच्या आतून सतत असं वरती लावा येत असतो, तो समुद्र तळाची जी जमीन असते ती अत्यंत पातळ असल्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर येतो. जमिनीवर जी कॉन्टिनेंट असतं आपलं, म्हणजे सध्या आपण जिथे राहतो त्या कॉन्टिनेंटवरती ते यायला वेळ लागतो, कारण कॉन्टिनेंटची जाडी जास्त असते, समुद्र तळाची जाडी कमी असते. त्यामुळे समुद्र तळावरती त्याचं सतत खालून वरती येणं चालू असतं आणि ज्या अर्थी खालून लावावरती येतो त्या अर्थी वरचं जे काही सामान असेल किंवा वरचं जे काही अर्थचं मटेरियल असेल ते बाजूला सरकतं. म्हणजेच समुद्राची जमीन ही सतत अशी पसरत राहते. दिस थेरी इज नोन एज सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी. त्यानंतरची तिसरी आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, जी की एकदम सुरुवातीला आली होती. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी सांगते की सर्वात अगोदर पॅनजिया आणि लॉरेशिया असे दोन प्रकारचे कॉन्टिनेंट्स होते, त्यातला एकाचा तुकडा होत गेला आणि त्यापासून सगळे खंड तयार झाले. अगेन 11th NCERT ही सगळी थेरीज यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच्यावरती एक प्रश्न असतो की सायंटिस्ट त्यांचे जिओग्राफिकल थेरीज वेगवेगळ्या करून ठेवा. आणि कन्व्हेन्शनल करंट थेरी सेम रिलेटेड टू सी फ्लोअर स्प्रेडिंग, का स्प्रेड होते तर कन्व्हेन्शनल करंट येत असतात, आतून मॅग्मा वरती येत राहतो म्हणून. नेक्स्ट, वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे, अपक्षरण म्हणजे इरोजन, इरोजिव ॲक्टिव्हिटी ऑफ विंड, यामुळे खालीलपैकी निर्माण होणारी भूरूपे कोणती? यारदांग, झ्युजन, इन्सेलबर्ग, सँड ड्यून्स अँड लुईस. सँड ड्यून्स अँड लुईस दीज आर डिपॉझिशनरी फीचर्स.
डिपॉजिशन झाल्यामुळे तयार होणारे फीचर्स आहेत, बाकीचे तीन हे इरोजनमुळे तयार झालेले फीचर्स आहेत. आता यार्दांग आणि झ्युजनमध्ये काय फरक आहे प्रामुख्यानं? दिस इज यार्दांग, दिस इज झ्युजन. ओके, हाऊ टू आयडेंटिफाय? हा खडक असेल आणि अशा दिशेने त्याचं वेदरिंग झालंय सपोज, हा खडक आहे, इकडून वारं गेल्यामुळे जमिनीला पॅरलल त्याचं इरोजन झालेलं आहे, दॅट इज धिस इज यार्दांग. हे असं लक्षात ठेवायचं, वाय यार्दांग. झ्युजेन, झ्युजेनमध्ये काय असतं? अशा पद्धतीनं त्याचं इरोजन होतं, इकडे पाठीमागे लांबलेला असतो कडक, येते झेड झेड टाईप, आय किंवा झेड असं लक्षात ठेवा तुम्ही, कारण ह्या दोन टर्म्स नेहमी कन्फ्यूज करतात, यार्दांग आणि झ्युजेन. चारचा आन्सर आहे दोन. पाच, क्वेश्चन नंबर फाईव्ह. इन्सेलबर्ग नाही, इन्सेलबर्ग म्हणजे एखादा असा खडक की जो उभा आहे आणि वाऱ्याने त्याचं अपक्षरण केल्या केल्यामुळे तो लहान लहान होत गेला आणि एक उभा खांबा ठेवल्यासारखा तो खडक दिसायला लागतो, दॅट इज इन्सेलबर्ग किंवा द्वीपगिरी. योग्य विधाने ओळखा, प्रश्न क्रमांक पाच. सूर्यापासून मिळणं, हा आता हे बघा, सगळेच प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित नसतं, त्यामुळे ज्याला सगळेच प्रश्न आलेले असतील त्यांनी खरंच विचार करायला हवा की आपलं खरंच तिथपर्यंत झालेलं आहे की आपण जबरदस्तीने तिथे पोहोचलेलो आहे. ओके, सगळे प्रश्न सोडवणं अपेक्षित नाही आहे आणि एकदम कमी प्रश्न सोडवणंसुद्धा अपेक्षित नाही आहे. या पेपरचा हा क्वेश्चन पेपर मी पाहिल्यावर सांगतो की 85 to 90 असा अटेम्प्ट असायला हवा ह्या पेपरचा. ज्यांचा 85 to 90 किंवा 80 to 85 जरी असेल तरी चालेल, काही हरकत नाही. अबो 90 गेलात की मग थोडी रिस्क फॅक्टर वाढते आणि बिलो 80 आलात तरी पण रिस्क फॅक्टर वाढायला सुरुवात होतो. त्या दरम्यानचा असायला असावा अटेम्प्ट. आता यामध्ये काही प्रश्न आहेत की जे तुम्ही सोडवणं अपेक्षित नाही आहे. पहिले चार आत्तापर्यंत डिस्कस केलेले चारही चारही सोडवणं अपेक्षित होतं. पाचवा प्रश्न तुम्ही सोडला असता, स्किप केला असता तरीही काही हरकत नव्हतं, कारण पाचव्या प्रश्नामध्ये दोन फॅक्ट्स दिलेले आहेत. फॅक्ट्स ह्या सर्वांनाच माहिती असतात असं नाही, कन्सेप्ट सर्वांना माहिती असू शकतात. फॅक्ट्स बऱ्याच वेळेस इंटरचेंज पण केलेले असू शकतात, खालच्या वाक्यातली फॅक्ट्स वरच्या वाक्यात, वरच्या वाक्यातली फॅक्ट्स खालच्या वाक्यात, त्यामुळे मग विद्यार्थी कन्फ्युजन होतात. मग अशा वेळी रिस्क घ्यायची की नाही हे आपण कशावरून ठरवायचं? तर आपल्या पहिल्या राऊंडला किती क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत, त्या राऊंडला जर व्यवस्थित झाले असतील तर मग एखाद्या प्रश्नासाठी रिस्क घ्यायला हरकत नाही. परंतु पहिल्याच राऊंडला जर आपण ऑक्सिजनवर असू तर मग धावण्यात काही अर्थ नाही. क्वेश्चन नंबर फाईव्ह, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा उष्णकटिबंधात कर्कवृत्त व मकरवृत्त दरम्यान ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन अँड ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या जवळपास 320 वॅट पर मीटर स्क्वेअर एवढी असते. त्यानंतर सूर्यापासून ध्रुवाजवळ पोलजवळ 70 वॅट पर मीटर स्क्वेअर एवढी असते आणि इक्वेटर व ट्रॉपिक इक्वेटरवरती ट्रॉपिकल एरियापेक्षा कमी प्रमाणात मिळते. थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, ज्यांना कन्सेप्ट्स माहिती आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार इक्वेटरवरती सूर्याची उष्णता तेवढी नसते जेवढी ती त्याच्या थोडीशी वरती असते. इक्वेटरवरती का नसते? कारण इक्वेटरवरती कन्व्हेन्शनल विंड्स असतात. कन्व्हेन्शनल विंड्स म्हणजे पाण्यावरून वरती जाणारे वारे, या वाफांमुळे वरती ढग तयार होतात, त्या ढगांमुळे इक्वेटरवरती पडणारी जी सूर्याची उष्णता असते ती वरती रिफ्लेक्ट होते, खाली येणारी ऊर्जा खूप कमी असते म्हणून. आणि त्याच्यापासून थोडंसं वर गेले तुम्ही, इक्वेटरपासून थोडंसं वर गेले ट्रॉपिकल एरियामध्ये की या ठिकाणी ढगांचं आच्छादन तेवढं नसतं, त्यामुळे इथे सूर्याची मिळणारी उष्णता जास्त असते. म्हणून हे लक्षात ठेवा की आपल्याला वाटतं इक्वेटरवरती सर्वाधिक असेल, परंतु इक्वेटरवरती सूर्याची उष्णता सर्वाधिक नसते, ती इक्वेटरच्या थोडंसं वरती म्हणजे ट्रॉपिकल एरियामध्ये असते. सो क्वेश्चन नंबर फाईव्ह, आन्सर इज फोर. क्वेश्चन नंबर सिक्स, वातावरणामध्ये आढळणाऱ्या ढगांची उंचीनुसार उतरत्या क्रमाने लावा. उंचीनुसार सर्वात वरती सिरस, कोंबडीच्या पिसासारखी असतात ती ढगं, तुम्ही कधी सर्च करून पहा वेगवेगळ्या क्लाउड्सची. सिरस, सिरसच्या नंतर क्युमुलस, देन स्ट्रॅटस आणि निंबस. सिरस, क्युमुलस, स्ट्रॅटस, निंबस NCERT मध्ये दिलेलं आहे. आणि आताचे जे नवीन स्टेट बोर्ड्स आलेले, गेल्या वर्षी आलेले सगळे स्टेट बोर्ड्स, ते सुद्धा NCERT नुसार अपडेट केलेत.
परंतु मी रिकमेंड करेल की स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटी दोन्ही सुद्धा वाचायला हवं, शॉर्टकट विचारायचं नाही. निंबस क्लाउड्स आपल्या जे आपल्याला जे सर्वात खाली जे क्लाउड्स असतात ते निंबस असतात, लक्षात ठेवायचं. निंबस क्लाउड्स हे कधी कधी काळ्या रंगाचे सुद्धा दिसायला लागतात, त्यांना क्युमुलो निंबस असं आपण म्हणतो. क्युमुलोस क्लाउड्स म्हणजे असे एक काय म्हणू आपण, एक कापसाचा गोळा असा असल्यासारखा जो भासतो ढग, त्याला आपण निंबस क्लाउड्स म्हणतो. आणि स्ट्रॅटस क्लाउड्स ह्याची उंची जास्त असते, वेगवेगळे स्ट्रॅटा असतात त्याच्यामध्ये, वेगवेगळे लेयर्स पसरलेले असतात. नेक्स्ट, योग्य विधाने ओळखा. ज्या अग्निजन्य खडकातील स्फटिक आकाराने मोठे असून अनियमित ते एफॅनेट मराठीमध्ये ठीक आहे, एफॅनेटिकच्या ऐवजी तिथे अँडेसिटिक असेल करा. अँडेसिटिक, एफॅनेटिक माहिती आहे का कुणाला काय आहे एफॅनेटिक? नाही ना. अँडेसिटिक करा तिथे, ए एन डी ई एस आय टी आय सी, अँडेसिटिक. आणि ज्या अग्निजन्य खडकातील कण व स्फटिक आकाराने छोटे असतात ते ग्रॅनाइट असतात, ग्रॅनिटाइट झाले, ग्रॅनाइट असतात. क्वेश्चन नंबर 7 आंसर आहे 4, दोन्ही विधाने चूक. यामागचं कारण सांगतो. आता अग्निजन्य खडक कशामुळे तयार होतात? लावारस जमिनीवर आल्यामुळे. लावारस ज्यावेळेस जमिनीवर येत असतो त्यावेळेस पृथ्वीच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी थांबून तो थंड होतो आणि कधी कधी पृथ्वीच्या बाहेर येऊन थंड होतो. ज्यावेळेस तो पृथ्वीच्या आतमध्ये थांबून थंड होतो त्यावेळेस थंड होण्याची प्रक्रिया ही स्लो असते, त्यामुळे त्यामधले स्फटिक हे मोठे मोठे असतात आणि त्याला आपण ग्रॅनाइट म्हणतो. आणि ज्यावेळेस तो लावा पृथ्वीच्या वरती येतो, सरफेसवरती येतो, त्यावेळेस तो हवेच्या संपर्कात आल्यामुळे लवकरात लवकर थंड होतो, त्यामुळे त्याचे स्फटिक खूप लहान लहान असतात, त्यावेळेस आपण त्याला अँडेसिटिक रॉक किंवा बेसाल्ट रॉक असं म्हणतो. येतं हे लक्षात? आन्सर आहे 4. नेक्स्ट, योग्य जोड्या जुळवा 8. आता हे फॅक्ट आहे, मॅप रिडिंग, मॅप रिडिंगवरती डिपेंड आहे. 8 आन्सर आहे 3. फॅक्च्युअलवरती जास्त वेळ नको घालवायला. 9, भारताची भूसीमा व सागरी सरहद्द दोन्ही असणारे देश खालीलपैकी कोणते? याचं उत्तर ज्याला नाही आलं त्याला परत एकदा प्रिलिमची अभ्यास करण्याची गरज आहे. क्वेश्चन नंबर 10, 10 एकदा व्यवस्थित करा. भारताच्या भूसीमा किती देशांना मिळतात, कोणकोणत्या देशांसोबत समुद्री सीमा आहे, कोणकोणत्या देशासोबत आपलं काय म्हणू आपण जमिनीची सीमा आहे, हे व्यवस्थित क्लासिफिकेशन करून ठेवा. अंदमान व निकोबार बेट समूहातील पर्वताची उंचीनुसार उतरत्या क्रमाने लावा. 10 आन्सर आहे 1, एस टी डी के. उंचीनुसार म्हटलं STDK हे झालं उंचीनुसार, आणि नॉर्थ टू साऊथ असं विचारलं तर SDKT असं करायचं, नॉर्थ टू साऊथ. आता हे कुठे कुठे येते सांगतो. सॅडल पीक उंची आहे 738 मीटर नॉर्थ अंदमानमध्ये. सॅडल 738 मीटर नॉर्थ अंदमान. थ्विलर 642 मीटर ग्रेट निकोबार. 642 ग्रेट निकोबार. दियावोलो 515 मीटर मिडल अंदमान. दियावोलो 515 मिडल अंदमान. आणि कोयाब 460 मीटर साऊथ अंदमान. 460 मीटर साऊथ अंदमान. अंदमान निकोबारची वेगवेगळी बेटं, तिथे असणारे 2 व्होल्कॅनो, त्याच्यामध्ये असणारा डिग्री चॅनल, नॉर्थ अंदमानमध्ये साऊथ अंदमानमध्ये असणारा ग्रेट निकोबार आणि कार निकोबार, असे वेगवेगळे अँगल्स आहेत. ते 10 डिग्री चॅनल, परत अजून 2-3 चॅनल्स आहेत. ते चॅनल्स मालदीव्स आणि भारतामध्ये असणारा चॅनल, श्रीलंका आणि भारतामध्ये असणारा चॅनल, आपले लक्षद्वीप बेटा आणि मालदीव यांच्यामध्ये असणारे चॅनल्स, हे सगळे व्यवस्थित करायचे. ही माहिती पुस्तकामध्ये नसते, ही आपल्याला एक्सप्लोअर करावी लागते. ओके, हे सगळे चॅनल्स व्यवस्थित करा. याच्यावरती आलेले आहेत प्रश्न आणि पुढे पण येण्याची शक्यता आहे, कारण प्रश्न रिपीट झालेला आहे 2 क्वेश्चन नंबर 11 याचं उत्तर सांगितलं ना 1, 10 क्वेश्चन नंबर 11 त्याचं आन्सर आहे 1. सॉरी 1 नाही 4 आहे. खालीलपैकी कोणत्या घटकाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव पडतो? ईस्टर्न जेट स्ट्रीम, वेस्टर्न जेट स्ट्रीम,
सोमालियन जेट स्ट्रीम आणि अलनिनो. त्यातला अलनिनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल. ईस्टर्न जेट स्ट्रीम म्हणजे, ईस्टर्न जेट स्ट्रीम ही जपान चायना त्या भागातून येते, भारताच्या वरतून जाते आणि सोमालियामध्ये डिसेंट होते. सोमालियामध्ये ज्यावेळेस ती डिसेंट होते त्यावेळेस सोमालियापासून समुद्राच्या लगत ती भारताकडे प्रवास सुरू करते आणि समुद्रावरून ती वाहत आल्यामुळे तिथलं मॉइश्चर घेते आणि भारतात येऊन ते सगळं मॉइश्चर पावसाच्या स्वरूपात विसर्जित करते. दिस इज अ ईस्टर्न जेट स्ट्रीम अँड सोमालियन जेट स्ट्रीम, दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं ते. त्याचबरोबर वेस्टर्न जेट स्ट्रीम म्हणजे मेडिटेरेनियनवरून येणारी, नॉर्मली हिवाळ्याच्या दिवसामध्ये हिमालयाच्या साऊथ दिशेने वेस्टर्न जेट स्ट्रीम जात असते आणि ज्यावेळेस उन्हाळा चालू होतो त्यावेळेस ती साऊथमधून हिमालयाच्या नॉर्थला जाते. ती नॉर्थला झाल्यामुळे साऊथला पोकळी निर्माण होती, ती पोकळी निर्माण झाल्यामुळे मॉन्सून विंड्स ती पोकळी भरण्यासाठी आपला प्रवास करत नॉर्थ इंडियापर्यंत येतात. हे झालं वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, वेस्टर्न जेट स्ट्रीम. आणि अलनिनोचं तर तुम्हाला माहितीच आहे, पॅसिफिक ओशन, त्यामुळे तयार होणारे परिणाम. जास्त डीपमध्ये नको जायला, परत पुढे वेळ पुरणार नाही. ज्वालामुखी वितरणाच्या पट्ट्यासंबंधी वोल्केनिक बेल्ट किंवा त्याला आपण रिंग ऑफ फायर असं सुद्धा म्हटलं जातं, पॅसिफिक ओशनच्या एकदम असा कर्व आहे तो, पॅसिफिक ओशनच्या बाउंड्रीवरती लागून आणि त्यानंतर परत तो जावा सुमात्रा त्या बेटापाशी जातो इंडोनेशियाच्या खाली आणि तिथून परत म्यानमार, म्यानमारच्या नंतर डायरेक्ट तो त्यामध्ये ब्रेक होतो, ब्रेक होतो आणि आपल्या वेस्ट हिमालयाला अटॅच होतो. वेस्टर्न हिमालयापासून सरळ पुढे जातो तो मेडिटेरेनियनपर्यंत, त्याला आपण अल्पाईन बेल्ट असं म्हणतो. मेडिटेरियनमध्ये जातो तिथे कॉकॅशियस माउंटन्स आणि आल्प्स पर्वतरांगा तिकडे तो जातो, दॅट इज अल्पाईन बेल्ट. काय आहे पॅसिफिक महासागराच्या भोवतीच्या ज्वालामुखीचा उद्रेक आशियाशी व पॅसिफिक भूपट्ट परस्परांवर आदळल्याने सीमावर्ती भागात. कारण काय आहे, युरेशियन प्लेट, वरची युरेशियन प्लेट, पॅसिफिक प्लेट आणि एशियन प्लेट ह्या तिन्ही प्लेट एकमेकांना ढकलतात, त्यामुळे तिथे रिंग ऑफ फायर तयार होते. आणि जी अटलांटिकची प्लेट आहे यस शेपमध्ये, ती स्प्रेड होती आहे, अमेरिका पलीकडे जाती आहे आणि आफ्रिकासुद्धा पलीकडे जाते, दोन्हीच्यामध्ये गॅप वाढत वाढत जातो आहे, त्यामुळे त्या ठिकाणी समुद्राच्या आतमध्ये सी फ्लोअर स्प्रेडिंगचा आपल्याला एक्सपिरियन्स अभ्यासता येतो. तिथे मध्य भूखंडीय पट्ट्यात ज्वालामुखी क्रिया प्रामुख्याने युरेशिया व हिंदी भूपट्ट परस्परांपासून दूर झाल्यामुळे नाही तर ते परस्परांकडे आल्यामुळे होतो, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि अटलांटिकचं हे कोलिजन नाही आहे तर ते स्प्रेडिंग आहे. त्याचं उत्तर आहे 12 ऑप्शन नंबर 3. 13 डॉर्मंट व्होल्कॅनो, ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आणि एक्सटिंक्ट व्होल्कॅनो. कसं असतं, व्होल्कॅनोचे जे तीन टाईप आहेत, डॉर्मंट, ऍक्टिव्ह आणि एक्सटिंक्ट, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तो व्होल्कॅनो पूर्वीच्या किती वर्षापासून उद्रेक त्याचा झालेला आहे. नॉर्मली 10,000 वर्ष आपण पकडतो, ह्याचं असं स्टँडर्ड नाही आहे परंतु अंदाज लावला शास्त्रज्ञांनी तर 10,000 वर्ष पकडतात. 10,000 वर्षापासून जर तो व्होल्कॅनो कधी त्याचा उद्रेकच झाला नसेल तर तो डेड किंवा एक्स्टिंक्ट आहे असं समजलं जातं. 10,000 वर्षामध्ये त्याचा एकदा जरी हे झाला असेल, उद्रेक झाला असेल, तर त्याला आपण डॉर्मंट म्हणतो की हा वाघ जिवंत आहे परंतु सध्या झोपलेला आहे असं थोडक्यात त्याचं उदाहरण. ओके, आणि तो जर सततच त्यामधून व्होल्कॅनो बाहेर येत असेल, हवाई बेट्समध्ये, हवाईयन बेट्स जे आहेत आयलँड त्याच्यावरती सतत व्होल्कॅनोचा उद्रेक होत असतो, त्यांना आपण ॲक्टिव्ह व्होल्कॅनो असं म्हणतो. तर यांचं 13 आन्सर आहे 4. अयोग्य जोडी ओळखा, कारण तिन्ही जोड्या योग्य आहेत. आता तुम्हाला एक होमवर्क आहे याच्यावरती, तुम्ही काय करायचं ते शोधायचं की व्हेसुवियस कुठे आहे. आता जरी ह्यांनी दिले म्हणायचे व्हेसुवियस इटली आहे, स्ट्रॉम्बोली भूमध्य सागरातील आफ्रिकेतील किलिमांजारो आहे, इटना, हेलिना, दीज आर द माउंटेन्स, हेलिना, इटना, परत जपानमध्ये एक आहे फुजियामा, हे सगळे माउंटेन्स त्यांचे लोकेशन्स जोड्या लावा म्हणून येऊ शकतात की देशांच्या जोड्या लावा म्हणून. मृत ज्वालामुखी, दीर्घकाळ झाला नाही असं मृत ज्वालामुखी, निद्रिस्त बॅरेन बेट अंदमानचं, ते आपल्या निद्रिस्तमध्ये येतं. निद्रिस्त म्हणजे डॉर्मंट, बॅरेन बेट्स आयलँडमध्ये. चलायचं पुढे, क्वेश्चन नंबर 14. 13 आन्सर आहे 4, 14 आन्सर आहे 3. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, इंद्रावती, विदर्भातल्या नद्या व्यवस्थित करायच्या. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास करता आणि विदर्भाच्या नद्यांकडे दुर्लक्ष करता, इथूनच अन्याय सुरू होतो. ओके, विदर्भातल्या नद्या, विदर्भातल्या खास करून इंद्रावती नदी, वर्धा नदी, तिच्या उपनद्या, ह्याचा फायदा तुम्हाला कंबाईनची जी प्रिलिम असते तिला खूप होतो. महाराष्ट्राच्या भूगोलाचा राज्यसेवेला जरी एखादा प्रश्न आला तरी कंबाईनला जवळपास 5 ते 6 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरच असतात स्पेसिफिक. पैनगंगेची लांबी आहे 676
किलोमीटर 676 676 किलोमीटर आणि तिचा उगम आहे अजिंठा डोंगर रांग पैनगंगा. वर्धा नदीचा उगम महादेव डोंगर रांग मुलताई जवळ बैतूलचं पठार एक आहे पा बैतूल मध्य प्रदेशमध्ये तिथे. तिची लांबी आहे 455 किलोमीटर वर्धा नदी. त्यानंतर येते वैनगंगा 295 किलोमीटर तिचा उगम आहे शिवनी मध्य प्रदेशमधील शिवनी. त्यानंतर इंद्रावती नदी 129 किलोमीटर उगम आहे कालाहंडी ओरिसा. इंद्रावती नदी महाराष्ट्राची बॉर्डर आहे पा छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरतून येते गडचिरोली जिल्ह्यामध्ये. क्वेश्चन नंबर 15 आन्सर इज 2. येलदरी जलविद्युत प्रकल्प पूर्णा नदीवर आहे परभणी जिल्ह्यामध्ये. हां आता ते जुन्या डेटानुसार परभणीमध्ये आता हिंगोली सेपरेट झाल्यापासून त्याचं हिंगोलीमध्ये जातं. सेनगाव नाही येलदरी तालुका आहे का सेनगाव तालुक्यामध्ये येते सेनगाव तालुक्यामध्ये येतं. परंतु जर परभणी आलं तर परभणी लिहायचं. परभणी आणि हिंगोली दोन्ही असेल तर मग हिंगोलीला प्रेफरन्स द्यायचा. भिवपुरी जलविद्युत प्रकल्प हां येलदरी पूर्णा नदीवर आहे. हां पूर्णा नद्या दोन आहेत एक नॉर्थमध्ये जाणारी आणि एक महाराष्ट्राच्या मराठवाड्यातून जाणारी. दक्षिण पूर्णा असं सुद्धा म्हटलं जातं मराठवाड्यातल्या पूर्णा नदीला. भिवपुरी जलविद्युत प्रकल्प काय झालं पाठीमागे. भिवपुरी जलविद्युत प्रकल्प मुळा नदी पुणे जिल्हा. भाटघर जलविद्युत प्रकल्प प्रवरा नदी अहमदनगर जिल्हा प्रवरा भाटघर. यावतेश्वर उरमोडी नदी सातारा उरमोडी सातारा. क्वेश्चन नंबर 16 15 उत्तर आहे 2 16 उत्तर आहे 4. क्योटो प्रोटोकॉल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हे MPSC चे खूप आवडते आहेत. क्योटो प्रोटोकॉल प्रिलिमला व्यवस्थित केला तर मेन्सला त्याच्यावरती एक प्रश्न असतो म्हणजे असतो कारण मेन्सच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे क्योटो प्रोटोकॉल. क्योटो करारासंबंधी खालील विधाने अभ्यासा. हरित वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा करार 1997 रोजी करण्यात आला. 141 देशांनी मान्यता प्राप्त केली. त्यावेळेस 2005 होते म्हणून 2005 साली याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामध्ये 15 औद्योगिक देशांना NX1 कंट्रीज आपण असं म्हटलं जातो. 2012 1990 या वर्षीच्या पायावर हरितवायू उत्सर्जन 5% कमी करणे अशी बांधिलकी काढण्यात आली. म्हणजे 1990 साली ते 35 देश म्हणजे मुख्यतः औद्योगिक क्रांती झालेली किंवा औद्योगिकदृष्ट्या विकसित देश 1990 साली जेवढं कार्बन उत्सर्जित करत होते त्याच्यापेक्षा 5% कमी त्यांना 2012 उत्सर्जित करायचं. म्हणजे ते लक्षात 2005 साली त्यांना अगोदर 1990 लेवलला जावं लागणार आणि त्या लेवलला गेल्यानंतर त्याच्यातून 5% कमी जावं लागणार. म्हणजे त्यांना या ठिकाणी काय करावं लागणार कार्बन इमिशन कमी करण्यासाठी त्यांना ग्रीन एनर्जी जास्त वापर करावी लागणार. कारण कार्बनचं 1% असतं. यावर्षी 2% लागलं वाढलं ते पुढच्या वर्षी 3% वाढलं 4% वाढलं. परंतु नेक्स्ट इयर सपोज 2% वाढणार असेल तर त्यातला 1% कार्बनचा यूज 1% ग्रीन एनर्जी आणायची. असं करून आपण ते प्रपोर्शन कमी करू शकतो. ग्रीन एनर्जीचा वापर करायला प्राधान्य द्यावं लागणार. झोप येते 16 उत्तर आहे 4. क्योटो प्रोटोकॉलमध्ये 6 प्रकारचे ग्रीन हाऊस गॅसेस सांगितलेले आहेत. त्यांनी कोणकोणते कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड N2O CFC HFC SF6 CFC कार्बन फ्लोरो क्लोरोफ्लोरो कार्बन HFC हायड्रोफ्लोरो कार्बन आणि SF6 सल्फर हेक्झाफ्लोराईड. आता ओझोन हा सुद्धा एक ग्रीनहाऊस गॅस आहे. मॉइश्चर ह्यानेसुद्धा ग्रीनहाऊस इफेक्ट वाढतो पाण्याची वाफ. सध्या भारतात एकूण पुढचा करंट अफेअर्सचा आहे पा 17 उत्तर आहे 3. रामसार कन्व्हेन्शन मी तुम्हाला म्हटलं काय काय प्रश्न हे कन्व्हेन्शन्स ॲक्ट्स यांच्यावरती असतात काय काय प्रश्न हे बेसिक एन्व्हायरमेंटवरती असतात. रामसार कन्व्हेन्शन 37 ठिकाणी आहेत. यावर बोलायची गरज आहे का 17वा. त्याचं आन्सर आहे 3. 1971
सुरू झाला रामसर कन्व्हेन्शन. अ आणि क बरोबर, अडचण काय? 75 अंमल झाला ना त्याचा. मी सांगतो ना, स्वाक्षरी झाली 71, अंमलबजावणी झाली 75, आणि भारताने ते स्वीकारलं 1982. वेटलँड्स ज्या असतात त्या वेटलँड्सची सुरक्षा कशी घ्यावी याबाबतच्या गाईडलाईन्स ह्या रामसार कन्व्हेन्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस एखादी साईट रामसार साईटमध्ये जाते त्यावेळेस तिला मग इंटरनॅशनल मॉनिटरिंग, इंटरनॅशनल फंडिंग, इंटरनॅशनल गायडन्स त्या साईटच्या काय म्हणू आपण तिला टिकवण्यासाठी भेटलं जातं. रिसेंटली महाराष्ट्रातलं नंदूर माधवेश्वरला त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि रामसारचाच एक प्रकार आहे मॉन्ट्रियोक्स रेकॉर्ड म्हणून, MONTRIOX, मॉन्ट्रियोक्स रेकॉर्ड. मॉन्ट्रियोक्स रेकॉर्ड कशासाठी म्हणतात? तर अशा वेटलँड्स ज्यांना धोका आहे, ज्या नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, त्यांची सुरक्षा करण्यासाठी एक सेपरेट रेकॉर्ड असावा म्हणून मॉन्ट्रियोक्स रेकॉर्डसुद्धा आणण्यात आलं होतं. सर्वाधिक रामसाईट्स ठिकाणी हे युनायटेड किंगडममध्ये आहेत, आणि सर्वाधिक क्षेत्र एरिया वाईज पाहिलं तर बोलिव्हियामध्ये आहेत. ओके, नंदूर माधवेश्वर महाराष्ट्र, पंजाबमध्ये 3 आहेत, थांबा ना, 3 आहेत आत्ता झालेले, जुने नाही, आत्ता जे 10 झाले ना ते सांगते मी. केशवपूर, नांगल आणि बियास कन्झर्वेशन प्रोजेक्ट. केशवपूर, नांगल अँड बियास कन्झर्वेशन प्रोजेक्ट. आणि त्यानंतर UPमध्ये 6 झाले, नवाबगंज, पर्वती आग्रा, पर्वती आग्रा, समन, SAMAN समन, समसपूर, सराई सराई, सनाई सनाई, सनाई सनाई, नावार. करंट अफेअर्स व्यवस्थित करा, फॅक्टसुद्धा करावे लागतात, वारंवार वाचावं लागतं त्याचं खूप. म्हणजे करंट अफेअर्स अशी गोष्टी, काही काही गोष्टी आपल्याला पाठच करावं लागतात. पुरस्कार जे मिळत मिळतात 26 जानेवारीला, ते पुरस्कार त्यांच्या जोड्या लावा म्हणून प्रश्न येऊ शकतात. महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जे पुरस्कार दिले जातात, ऑस्कर अवॉर्ड्स, स्पोर्ट्समधले अवॉर्ड्स, ICC अवॉर्ड्स, इंटरनॅशनल अवॉर्ड्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. क्वेश्चन नंबर 18 आन्सर आहे 1. प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाखाली वाढणाऱ्या वनस्पती आणि सावलीमध्ये वाढणाऱ्या वनस्पती यांना कशाने संबोधले जाते? सूर्यप्रकाशामध्ये वाढणाऱ्या हेलिओफाइट्स, सावलीमध्ये वाढणाऱ्या सीओफाइट्स, आणि सरकत्या वाळूमध्ये वाढणाऱ्या म्हणजे थोडक्यात वाळवंटामध्ये वाढणाऱ्या त्यांना आपण सॅमोफाइट्स, पी सायलेंट आहे, PSAMO, ते थर्ड ऑप्शनमध्ये एक आहे पा सॅमोफाइट्स म्हणून, ते असतं सरकत्या वाळूमध्ये वाढणाऱ्या किंवा डेझर्टमध्ये वाढणाऱ्या सॅमोफाइट्स. नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज 2008 साली स्वीकारलं, त्यामध्ये 8 मिशन्स आहेत. 8 मिशन्स लिहून घ्या, कारण क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणता त्याचा भाग नाही आहे. नॅशनल मिशन असं लिहा, नॅशनल मिशन आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. नॅशनल मिशन, फर्स्ट सोलार, सेकंड सस्टेनेबल ॲग्रीकल्चर, थर्ड वॉटर, फोर्थ ग्रीन इंडिया, फिफ्थ सस्टेनेबल एनर्जी इफिशियन्सी, फिफ्थ सस्टेनेबल एनर्जी इफिशियन्सी, सिक्स्थ सस्टेनेबल हॅबिटॅट, सस्टेनेबल हॅबिटॅट. सातवा आहे हिमालयन इकोसिस्टीम, तिचं संरक्षण करणे, सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम किंवा हिमालयन इकोसिस्टीम शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. आणि शेवटचा आहे नॉलेज फॉर क्लायमेट चेंज.
हे 8 मिशन आहेत NAPCC मध्ये इन्क्लूड केलेले. 2008 साली स्वीकारण्यात आला त्याचा. क्वेश्चन नंबर 20, जागतिक जैवविविधतेत खालील कोणत्या प्रजातीचा संख्यात्मक सहभाग सर्वाधिक आहे. ह्या प्रश्नासाठी ना तुमचं लॉजिकसुद्धा कामी येऊ शकतं. म्हणजे अशी कोणती वस्तू आहे की जी कुठेही पाहायला मिळते किंवा जिला वाढण्यासाठी कोणतं वातावरण स्पेसिफिक पाहिजेच असं नाही. फंजाय किंवा फंगी इज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्पेसिस अमॉंग ग्लोबल बायोडायव्हर्सिटी.